गुड मॉर्निंग मायकरेज गार्डनिंगमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे इथे तुम्हाला ही गुलबक्षीची काही फुलं दिसत आहेत गुलबक्षीचं हे रोप आहे अगदी नो केअर प्लांट आहे आणि इथं खूप छान फुलं आलेली आहेत तर हे माझ्या गार्डनमध्ये लावलेलं ला नाही आहे पूर्वी मी हे भरपूर लावलेलं ला होतं पण नंतर मी ते काढून टाकलं तर पिवळ्या गुलबक्षीची मला इथं रोपं दिसली आणि भरपूर फुलं आलेली जेव्हा दिसली मी एका मठात आले होते तर तिथे मला ही दिसली तर म्हणून मी ह्याचा छान व्हिडिओ केला तर ह्याचे खूप औषधी गुणधर्म आहेत आता हे लावायचं कसं आणि ह्याला माती काय लागते सॉईल मिक्स काय लागते तर असं काही नाही आहे हे बी पडून आपोआप येतं ह्याचं आणि ह्याला काही विशेष सॉईल मिक्स अशी काही लागत नाही कुठला विशेष सीझन पण नाही चालत त्याला तर कुठल्याही सीझनमध्ये हे आपण लावू शकतो इथे काळे असे बी फूल जेव्हा वाळून जातं तर अशी बी येतं तर हे बी आपोआप म्हणजे पाऊस पडल्यानंतर वगैरे जेव्हा हे पडतात गळून पडतात बी तर तिथून पुन्हा आपोआप तिथलं रोपं येतात तर अशी ही मिऱ्यासारखे काळे बी असतात ही बी मी आता काढून घेते तर ह्या फुलांना संस्कृतमध्ये कुष्टकली असं म्हणतात आणि हिंदीमध्ये ह्याला गुलाबाज म्हणतात संध्या असं असंसुद्धा ह्याचं एक वेगळं नाव आहे आणि मीराबिलीस जलापास असं सुद्धा ह्याचं नाव आहे इंग्लिशमध्ये ह्याला फोर ओ क्लॉक असं म्हणतात कारण हे संध्याकाळी चार वाजता उमलत असतं आणि अतिशय छान असं फूल फुल फार सुंदर असतं ॲक्च्युली हे इथे जे लावलेलं आहे म्हणजे असं बाहेर लावलेलं आहे हे आपोआप आलेला आहे आणि ह्याची विशेष काळजी घेतली न गेल्यामुळे ह्याला विशेष पाणी वगैरे न दिल्यामुळे ह्याला फुलं फार अशी मोठी उमललेली नाही दिसत खरं तर संध्याकाळी चार वाजता ही पूर्णपणे उमलतात आणि सकाळी ही तशी थोडीशी कोमेझून जातात खूप जर उन्हात असेल तर हे कोमेजून जातं पण आज आपण ह्याचे भरपूर असणारे औषधी गुणधर्म बघूयात तर ही बऱ्याच रंगामध्ये येते लाईट पिंक असते किंवा मग हा गुलबक्षी हा रंगच एक गुलबक्षी रंग असा प्रसिद्ध आहे तो लाल रंगाचा गुलबक्षी तो पण मी तुम्हाला दाखवणार आहे आणि हे पिवळा रंग पण खूप छान येतो पांढऱ्या रंगाची पण असते ही गुलबक्षी आणि जेव्हा दोन ते तीन रंगाचे एकत्र आपण लावले तर फूल जे आहे ते मल्टी कलरमध्ये येतं म्हणजे एकाच फुलामध्ये दोन तीन रंग इतके सुंदर येतात म्हणजे पांढरा आणि लालसर वगैरे अशा रंगाची फुलं येतात आणि त्याचं जे बी तयार होतं त्यापासून आपल्याला त्याच रंगाची पुन्हा फुलं मिळतात तर हे अशी बी आपण कलेक्ट करू शकतो ह्याचं फांदिनीसुद्धा आपण प्रोपोगेशन करू शकतो आता हे बी जेव्हा लावलेलं ला असतं तेव्हा सीझन संपल्यानंतर ते झाड तिथे वाळून जातं पण खालच्या बाजूला ह्या झाडाचे कंद तयार होतात मोठे बल्ब्स तयार होतात तर मी पूर्वी जेव्हा लावलेलं ला होतं तेव्हा म्हणजे खूप मोठा बल्ब पॉटमध्ये तयार झालेला आहे आणि आपण त्याला काय ते पूर्ण वरून जरी वाळून गेलं तरी काही दिवसांनी आपोआप पुन्हा तिथून त्या कंदामधून रोप फुटायला सुरुवात होते तर अशा प्रकारे ह्याचे कंद पण असतात आणि हे बीनी पण प्रपोजे प्रपोगेशन करू शकतो आणि कटिंगनी पण प्रपोगेशन करू शकतो तर हे पित्त प्रकृतीसाठी जेव्हा शरीरावरती पित्त उठतं तर त्यावेळेस ह्याच्या पानांचा रस लावावा कारण ही जी वनस्पती आहे ही शीतगुणांची आहे ज्या लोकांना शुगर वगैरे असते म्हणजे डायबेटिक असतात लोक अशा रुग्णांना जर एखादी जखम झाली तर ती जखम लवकर भरत नसल्यास ह्याच्या कंदांचा लेप करून म्हणजे त्याचा त्याचं जे कंद आहे त्याचा रस काढून त्याचा लेप जर लावला तर त्याची जखम लवकर भरते अग, काही जणांना मूळव्याधीचा त्रास असतो तर त्यासाठी सुद्धा ह्याच्या पानाचा रस त्या कोंबाला जर लावला तर ते कोंब सुकून जातं आणि अशा प्रकारे त्यांनासुद्धा त्याचा उपयोग होतो त्याचबरोबर जखमा किंवा सूज वगैरे आलेली असते शरीरावरती त्वचे कि त्वचेवरती किंवा कुठे मुकामार वगैरे लागलेला असेल तर पानांचा रस हा खूप उपयुक्त आहे आणि ह्याची जी फुलं आहेत ती उन्हाळ्यात चांगली फुलतात थंडीत थोडीशी कमी येतात पण उन्हाळ्यात चांगली फुलतात आणि शरीरामध्ये जर उष्णतेमुळे बेंड होत असतं तर ते बेंड जे आहे तर त्याचे असे फोड येतात आणि ते बेंड असं असतं की ते पिकायला पाहिजे ते लवकर पिकत नाही आणि ते खूप वेदना होतात त्यामुळे अंगात ताप पण खूप चढतो तर हे ह्या पानांचं पोटीस जर बांधलं पोटीस बांधायचं म्हणजे ही पानं तव्यावरती थोडीशी गर गरम करून घ्यायची आणि त्या बेंडावरती त्याचं पोटीस बांधायचं म्हणजे दाबून ठेवायचं आणि बांधून टाकायचं तर त्यामुळे बेंड जे आहे ते लवकर पिकून ते फुटतं आणि त्यामुळे पटकन त्यातला त्यातली घाण जी आहे ती बाहेर निघून येतं तर अशा प्रकारे ह्या ओ त् क्लॉक किंवा गुलबक्षीचे खूप फायदे आहेत पण एक ह्याचं म्हणजे निगेटिव्ह पॉईंट असा आहे की गुलबक्षीचं रोप आपल्याकडे लावल्याने डास खूप येतात तर हे गुलाबी रंगाचं म्हणजे हे ओरिजिनल हा ओरिजिनल गुलाबी रंग आहे तर गुलाबी रंगाची ही गुलबक्षी आहे ह्याची फुलं खूप सुंदर दिसतात तर अशा तीन चार रंगामध्ये ही गुलबक्षी पारंपरिक ही गुलबक्षीचं रोप आहे आणि हा ह्याचा मुख्य कलर पिवळासुद्धा खूप सुंदर दिसतो आणि हा सुद्धा तर नुसतंच आपण हे फूल म्हणून न वापरता तर ह्याची एवढी औषधी तत्व आहेत औषधी गुणधर्म आहेत ह्या सगळ्याचा आपण आपल्यासाठी म्हणजे काही आता नवीन पिढीला हे माहिती नाही आहे तर नक्कीच तुम्हा सगळ्यांना ह्याचा उपयोग होईल ह्याच्या पानांचा खरंच खूप चांगला उपयोग होतो तर शरीरावरची इस्पेशली त्वचेवरचे काही रोग जाण्यासाठी आणि पोटीस बांधण्यासाठी ह्याचा खूप चांगला उपयोग होतो तर नक्की तुम्ही ह्याचा वापर करून बघा आत्ताच मी तुम्हाला सांगितलं की ह्या झाडाच्या आसपास म्हणजे गुलबक्षीच्या आसपास डास खूप येतात तर येऊ नयेत म्हणून आपण तुळशीची भरपूर जर झाडं लावून ठेवली तर झा डास येणार नाहीत तर आपल्याला दोन प्रकारे ह्याचा फायदा होतो एक तर हे खूप औषधी आहे ह्याच्या पानांचा रस आपल्या त्वचेवरती खूप गुणकारी आहे ताप वगैरे आलेला असेल किंवा मग शरीरावरती काही सूज वगैरे आली असेल इस्पेशली त्याच्यासाठी ह्याचा जास्त उपयोग करतात पण आता त्याच्यातला निगेटिव्ह गुण हा आहे की ह्याच्यामुळे डास येतात पण म्हणून आपण लावायचंच नाही का तर लावायचं पण ह्याच्या शेजारी तुम्ही झेंडूची रोपं लावू शकता झेंडूमुळे सुद्धा डास येत नाही आणि तुळशीमुळे सुद्धा झा डास येत नाही तर भरपूर तुळस तुम्ही लावू शकता जमिनीत हे लावल्याने खूप छान भरपूर वाढतं आणि आपल्याला जास्त काळजी घ्यावी लागत नाही कुठलं पॉटिंग सॉईल म्हणजे सॉईल मिक्स असं विशेष काही द्यायचंच नाही आहे ह्याला हे अगदी नो केअर प्लांट आहे तर अशा प्रकारे आपण ह्याचे वेगवेगळे रंगाचे जवळजवळ जर लाव ठेवले तर त्यातून वेग म्हणजे मल्टी कलर्सची फुलं तयार होतात थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया